नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती म्हणजे जगात सर्वांचं भलं करायला जन्माला आलेल्या आहेत की काय असं वाटावं इतक्या या भावनाप्रधान आणि संवेदनशील असतात. नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्या लोकांची कशी असते बरं आर्थिक स्थिती, त्याचबरोबर यांचे नातेसंबंध कसे असतात, आणखीन कोण कोणत्या गोष्टी यांच्या आयुष्यात घडतात, चला जाणून घेऊया. आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींमध्ये असाधारण अशी आकर्षण शक्ती असते. ते उत्तम डॉक्टर, सर्जन, उपदेशक आणि वक्ते होऊ शकतात. सार्वजनिक जीवनातही त्यांचा श्रोत्यांवर प्रभाव पडतो. त्यांचं भाषेवरही चांगलं प्रभुत्व असलेलं दिसून येतं. त्यांचं लिहिणं, बोलणं या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असतं. त्यांची लेखनशैली उत्तम असू शकते. नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्यांमध्ये एक दोष असतो आणि तो म्हणजे इतरांचा यांच्यावर फार लवकर प्रभाव पडतो आणि त्यामुळे इतरांच्या दोषामुळे सुद्धा बऱ्याचदा यांना कष्ट भोगायला लागतात. या व्यक्तींमध्ये माणुसकी असते, औदार्य असतं. अशा व्यक्ती वाटेल तो त्याग करायलाही तयार असतात. संकट काळातही शांत आणि निश्चयी राहतात. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकता येतो अशा त्या असतात. पण त्याचबरोबर या महिन्यात जन्मणाऱ्या लोकांबद्दल ना जरा गैरसमज फार लवकर पसरतो किंवा अफवा ज्या म्हणतो आपण त्यासुद्धा खूप लवकर पसरतात आणि त्या गोष्टींचा त्रास यांना बऱ्यापैकी होतो. यांना स्वतःला काही भांडणं फार आवडत नाहीत. इतर लोकांची भांडणं मिटवायला मात्र या पुढे असतात. म्हणजे अगदी दोन टोकाचे शत्रू जरी असले तरी त्यांना एकत्र आणण्याचं काम नोव्हेंबर महिन्यात जन्मणारी लोकं उत्तम करू शकतात. मध्यस्थाची भूमिका. थोडक्यात काय तर सर्वांमध्ये एकोपा आणण्याचं काम नोव्हेंबर महिन्यातली लोकं चांगलं करतात. वरवर जरी तुम्ही खूप शांत आणि सौम्य स्वरूपामध्ये दिसत असलात तरी सुद्धा नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्यांचा राग हा ज्वालामुखी असतो, पण सुप्त ज्वालामुखी. फार सहज किंवा सारखासारखा ही लोकं राग व्यक्त करत नाहीत, पण मग जेव्हा व्यक्त करतात तेव्हा मात्र इतरांचं काही खरं नाही. या महिन्यात जन्मणाऱ्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्या चेहऱ्यावर ना निरागस भाव असतात. त्यामुळे हे लोक खोटं जरी बोलले ना तरी समोरच्याला अगदी सहज खरं वाटू शकतं इतकी निरागसता यांच्या चेहऱ्यावर असते. मात्र याचा गैरफायदा तुम्ही लोकांनी घेता कामा नये. काही गोष्टी या लोकांकडे फार चांगल्या असतात. जसं की ज्या व्यवसायात ते असतात तिथे खूप कष्ट घेतात, कष्ट करण्यात माघार घेत नाही आणि त्यामुळेच त्यांना यश मिळतं. संशोधनाची आवड असते. उशिरा का होईना पण यश यांना निश्चितच मिळतं. हे लोक चांगले सरकारी अधिकारी बनू शकतात. खास करून ते उत्तम वैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ किंवा द्रव पदार्थांची चाचणी घेणारे अशा व्यवसायामध्ये किंवा अशा कामांमध्ये स्वतःला गुंतवणं या लोकांना आवडतं. आणि हो, जोडीदार निवडताना सुद्धा यांना बुद्धिमान म्हणजे बौद्धिक पातळी ज्याची चांगली आहे असाच जोडीदार निवडायला आवडतं. जीवनसाथीच्या दृष्टीने पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यात जन्मणारी लोक उत्तम जीवनसाथी असतात. त्यांच्या प्रिय व्यक्तीवर ते भरभरून प्रेम करतात. यांच्या आर्थिक स्थितीचा विचार केला तर या लोकांना नशिबाचे बरेच चढ उतार अनुभवावे लागतात. यांचा इतरांवर खूप विश्वास असतो. ही लोक आशादायी असतात. बिनबुडाच्या योजनेत त्यामुळेच कधी कधी सहजपणे सापडतात आणि त्यात त्यांचे पैसे अडकतात किंवा परत मिळत नाहीत अशा काही समस्या यांना येऊ शकतात. म्हणूनच कुठेही पैसे गुंतवताना आपण जिथे कुठे पैसे गुंतवतोय त्या योजनांबद्दल सविस्तर माहिती करून घेणं आवश्यक आहे. कुणावरही आंधळा विश्वास ठेवून कुठेही पैसे गुंतवू नये. अत्यंत उदार असतात, त्यामुळे अर्थातच खर्च करतात. पैसा येतो पण म्हणूनच खर्च करण्याच्या सवयीमुळे तो टिकत नाही. खर्चावर जर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही पैसे चांगले सेव्ह करू शकता. तुमच्या भविष्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. कोणी मदतीसाठी बोलवण्याचा अवकाश नोव्हेंबर महिन्यातली लोकं लगेच धावत जातात. त्यांच्या हातात पैसा आला रे आला की तो त्यांच्याकडे टिकत नाही. तो याच गोष्टींमुळे एकतर कुणाला तरी मदत करतात किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी ते खर्च करत राहतात. पैसा वाचवण्यावर यांनी भर दिला पाहिजे. परिस्थिती अनुकूल असेल तर भरपूर प्रवासही यांच्या आयुष्यात हे करतात. नवीन वातावरण, नवीन परिस्थितीशी लवकर जमवून घेणं नोव्हेंबर महिन्यातल्या लोकांना चांगलं जमतं. काही दुखणी यांना होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच योग्य आहार आणि व्यायाम त्या दृष्टीने आधीच घेतला तर ते दुखणे टाळता येऊ शकते. जसं की आतड्यांचे विकार किंवा मलमूत्राशी संबंधित त्रास, पित्ताशयाला सूज येणं, या काही गोष्टी या लोकांना होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच उत्तम आहार, योग्य व्यायाम या सगळ्या गोष्टींनी हे आजार नियंत्रणात आणता येतात. किंवा योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं, योग्य वेळी उपचार सुरू करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आजारांपासून सुटका करून देऊ शकतात. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली लोकं बहुधा लेखक, चित्रकार, संगीतकार म्हणूनही चांगलं नाव मिळवतात.
तत्त्वज्ञानाची, निसर्गाची त्यांना विशेष आवड असते. इतरांचं मन चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. जे जे लोक यांना ओळखतात ते त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांचं कौतुक करतात ते त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांमुळेच. फक्त ही लोक खूप भावनाप्रधान असतात आणि त्यामुळे भावनांवर थोडा आवर घालत किंवा रागावर नियंत्रण मिळवलं तर तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता. तुमच्या ठाई असलेल्या सहनशक्तीमुळे तुम्ही तुमच्या जीवनाची प्रत्येक लढाई जिंकू शकता. पण त्याचबरोबर तुमच्या सौम्य स्वभावाचा इतरांना फायदा घेऊ देऊ नका. सत्य आणि प्रामाणिकपणा ही तुमची ताकद आहे हे विसरू नका. आता बघूया नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या. इंदिरा गांधी, चाचा नेहरू, सी व्ही रमण, कमल हसन, ऐश्वर्या राय, विराट कोहली, तब्बू, सानिया मिर्झा, नीता अंबानी ही सगळी लोकं आहेत जी नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली आहेत. या लोकांनी मिळवलेलं यश बघूनही तुम्ही प्रेरित होऊ शकता आणि तुमच्या दोषांवर मात करत यशाची नवनवीन शिखरं गाठू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.